नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर बघा, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसामध्ये आता एकदा दोनदा का होईना तुम्ही भिजला असाल, एवढं मात्र नक्की. आणि भिजल्यानंतर आपण काय करतो की केस फॅनमध्ये वगैरे सुकवून घेतो, वाळवून घेतो, आणि मग होतं काय की आपल्याला केसांमध्ये खास सुटते आणि मग कोंडा वगैरे या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या चालू होतात. तर त्यासाठी एक रामबाण उपाय मी घेऊन आलेली आहे. आता हा जो उपाय मी तुमच्याशी शेअर करते तो मल्टीपर्पज कारणांसाठी आपण यूज करू शकतो म्हणू शकता, किंवा बरेच यापासून फायदे आहेत असं तुम्ही म्हणू शकता. तर पहिला फायदा जो आहे तो कोंडा घालवण्यासाठी, दुसरा फायदा जो आहे तो केसांमध्ये चमक आणण्यासाठी, तिसरा फायदा जो आहे तर तुमचे जर केस खूप जास्त गळत असतील तर ते स्टॉप करण्यासाठी, थांबवण्यासाठी, चौथा फायदा जो आहे केस लांब दाट होण्यासाठी, पाचवा फायदा जो आहे तो म्हणजे केस तुमचे स्ट्रेट करण्यासाठी, म्हणजे तुमचे केस खूप जास्त गोलगोल करली असतील तर सरळ केस करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. आणि या व्यतिरिक्त आणखीन बरेच फायदे आहेत. तर हे पाच फायदे तर हमकास होणार म्हणजे होणार. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा. ॲलोवेराचं पान जे आहे ते लागणार आहे. आणि इथं माझ्याकडे खूप मोठं झाड आहे ॲलोवेराचं आणि त्यातले मी चार पाच पानं तोडलेली आहेत आणि पाण्यामध्ये या पद्धतीनं घालून टाकाय, सोडायचे थोड्या वेळासाठी, 5-10 मिनिटासाठी. आता ही पानं जी आहेत ती खूप मोठी आहेत. आता तुम्हाला वाटेल की एकटीला एवढे पानं लागतात का? तर नाही, आम्हाला दोघी तिघींसाठी मी हे 5 पानं कापलेली आहेत आणि याचा वापर कसा करायचा, काय करायचं हे सांगते मी. बघा, पानं जेव्हा तोडतो आपण तेव्हा त्याच्या म्हणजे शेवटच्या भागाला पिवळसर भाग म्हणजे द्रव जो असतो तो बाहेर येत असतो आणि तो आपल्याला अजिबात यूज करायचा नाही. त्यासाठी आपल्याला 5-10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये हे पानं टाकायची आहेत आणि त्यानंतर मग काढून आपल्याला कपड्याने पुसून घ्यायची आहेत आणि मग आपल्याला याला वापरात घ्यायचं आहे. आता इथं ॲलोवेराची पानं जी आहेत ती पावसाळ्यामुळं खूप मस्त अशी हिरवीगार झालेली आहेत आणि खूप त्याचा जो गर आहे ना तो खूप जास्त आहे पावसाळ्यामध्ये. हे हमकास तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की ॲलोवेराचं जे पान आहे उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जेवढं तुम्ही त्याला जाड बघणार आहात त्यापेक्षा जास्त डबल टिबल तुम्ही पावसाळ्यामध्ये ते फुगलेलं तुम्हाला दिसतं. याचं कारण साहजिकच आहे, पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडतो आणि म्हणजे नैसर्गिक असल्यामुळे या वस्तू, म्हणजे पाऊस जो आहे तो नैसर्गिक आहे आणि त्यामुळं ते पाणी, आपण जे पाणी घालतो ॲलोवेराला आणि जे वरून पावसाचं पाणी पडतं त्याचा हा फरक जो आहे तो तुम्ही म्हणू शकता. तर बघा, पान भयंकर मोठा आहे आणि आतापर्यंत तुम्हाला जे पानं दिसलेली आहेत, मी ज्या पण व्हिडिओमध्ये यूज केलेली आहेत पानं, ते सगळे घरातलीच पानं आहेत, पण एवढं मोठं पान कदाचितच तुम्हाला दिसलं असेल. तर या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे, साईडचे जे काटे आहेत ते काढायचे आहेत आणि मोठे मोठे या पद्धतीचे क्यूब याचे करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं मला एकटीला जेवढे लागणार आहेत, 2 पानं मला एकटीला पुरेशी आहेत आणि त्यासाठी मी काय करते, लास्टचा जो भाग आहे तो कट करते, म्हणजे जिथून आपण तोडलेला आहे पान तो भाग थोडासा कट करायचा आणि त्यानंतर मग या पद्धतीने याचे काटे काढायचे साईडला आणि मग मोठे मोठे क्यूब याचे कट करायचे. तर अशा पद्धतीने आपण 2 पानं जे आहेत ते मी माझ्यासाठी पुरेशी आहेत, त्यासाठी मी 2 पानं कट करून घेतलेली आहेत. आता या आता करायचं काय बघा, आता याला ह्या गर बघा तुम्ही किती जास्त गर यामध्ये दिसतोय आणि फुगलेलं आहे, टम्म असं पान फुगलेलं आहे आणि याचा फायदा आपल्याला खूप जास्त होणार आहे. कारण की जेवढा जास्त गर आहे तेवढं जास्त आपल्याला आपल्या केसांना पोषण मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला व्यवस्थित याला कट करून घ्यायचं आणि मधोमध याचे फाक करायचे, म्हणजे यातून 2 कट लावायचे आहेत मधून, या पद्धतीने 2 तुकडे करायचे आता याचे या पद्धतीनं. आणि हे आता आपल्याला केसांना वापरायचं आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे हे ॲलोवेराचं पान लावायची आणि याने बरेच फायदे होतात. तुम्हाला सांगितलं सुरुवातीला मी फायदे कोणकोणते आहेत सांगितलेले आहेत आणि याला या पद्धतीनं नक्काने टोचवत आपल्याला हे केसांना लावायला सुरुवात करायची. पण सुरुवातीला जेवढे पण आपल्याला हे लागतील क्यूब कट करून घ्यायचे या पद्धतीनं मधोमध आणि त्यानंतर मग आपण केसांना लावू शकतो याला. आता बऱ्याचताही म्हणतील की ॲलोवेरा जेल लावलं तर चालत नाही का? ताईनो, ॲलोवेरा जेल लावलं तर पण चालतं, पण आपण हे जे तुकडे आहेत ॲलोवेराचे पानाचे जे तुकडे आहेत, जेव्हा आपण आपल्या स्काल्पला म्हणजे केसांच्या मुळाला जेव्हा आपण हे रफ करतो, घासतो, तेव्हा
केसांच्या मुळांना म्हणजे व्यवस्थित पोहोचलं जातं, याचं जेल जे आहे ते व्यवस्थित पोहोचलं जातं आणि स्काल्पला पण मसाज होतो. बरेच फायदे आहेत, त्यामुळे मी सांगते की हे डायरेक्ट या पद्धतीनं पान तुम्ही केसांना लावायला सुरुवात करा. त्यासाठी तुम्ही अगोदर केस जे आहेत ते विंचरून घेऊ शकता. केसांना जास्त तेल वगैरे असायला काम म्हणजे असू नये, जर असेल तर थोडंफार असेल तर चालेल, पण जास्त तेल असू नये. तर बघा, या पद्धतीनं कंगवा करून घ्यायचा, केस विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग हे लावायचं आहे. जर तुम्ही केस विंचरलेले नसतील तर मग ते व्यवस्थित लागलं जात नाही, कारण की गुंता असतो केसामध्ये आणि त्यामुळं व्यवस्थित आपल्याला लावता येत नाही. त्यासाठी सुरुवातीला केस विंचरून घ्यायचे आणि त्यानंतर मग लावायला चालू करायचे. ज्यांना पण केस स्ट्रेट आवडतात, लांब सडक केस आवडतात, अजिबात कर्ली केस आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आपण म्हणू शकतो. याने जवळपास 2 महिन्याच्या वापरामध्ये तुमचे पार्लरसारखे स्ट्रेट केस होतात. पार्लरमध्ये ज्या पद्धतीनं केराटिन ट्रीटमेंट किंवा स्मूथनिंग स्ट्रेटनिंग जी केमिकल प्रोसेस आहे त्यामध्ये ज्या पद्धतीचे केस होतात, तसे केस हे 2 महिन्यामध्ये ॲलवेरा आपले करतं. एवढं मात्र नक्की तुम्ही नक्की ट्राय करू शकता. 2 महिने आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा तुम्ही हे ॲलवेरा लावू शकता. रात्रभर केसांना लावायचं, ठेवायचं आणि सकाळी उठून शॅम्पू, तुम्ही जो पण शॅम्पू यूज करता माइल्ड शॅम्पू, त्या शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता आणि 2 महिन्याच्या आतच तुमचे केस एकदम स्ट्रेट झालेले तुम्हाला दिसतात. आता इथं मी भिजलेली होते आणि त्यामुळं केसांमध्ये थोडासा कोंडा झालेला होता, हलक म्हणजे भिजल्यामुळंच केस वाळवलेले नाही. आणि तसेच मी म्हणजे 2-3 दिवस गेले माझ्या, त्यामुळे मग केसामध्ये खाज सुटलेली आहे आणि त्यामुळे मी ॲलवेरा लावत आहे इथं. तुम्हाला पण असं जर होत असेल की तुम्ही पावसामध्ये भिजलात आणि मग केसांमध्ये कोंडा उद्भवलेला आहे किंवा केसांमध्ये स्काल्प जी आहे ती खाजवली जाते, तर हा उपाय नक्की करू शकता. याचे भयंकर फायदे आहेत, तोटा एकही नाही, कारण की नैसर्गिक आहे, पूर्णतः नैसर्गिक आहे. आणि ॲलवेराचं झाड एक तरी तुम्ही घरामध्ये लावा, एखादं छोटंसं रोप जरी लावलात ना भयंकर पसरतं ते, खूप मोठं होतं आणि विशेष अशी काळजी घ्यायची काहीच गरज नसते ॲलवेराच्या झाडाला. फक्त पाणी घालायचं, 2 दिवसातून एकदा पाणी घातलं तरी पुरेसं असतं. आणि पावसाळ्यामध्ये तर काही विषयच नसतो, पाऊस पडतो आपल्याकडे आणि पाणी मिळून जातं त्याला, फक्त काळजी घ्यायची असते उन्हाळ्यामध्ये. त्यासाठी ॲलवेराचं झाड एक नक्की लावा. तर बघा, या पद्धतीनं आता स्काल्पला आणि केसांना हे ॲलवेराचं पान जे आहे ते लावायचं आहे. व्यवस्थित याचा जेल लागू द्यायचा, व्यवस्थित ओले चिपचिप झाले पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे जेल लावायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीचं केस जे आहे ते खालच्या दिशेने ओढायचे म्हणजे स्ट्रेट करायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने सगळं जे आहे ॲलवेरा जेल आपल्याला ह्या केसांना लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. गुंता अगोदरच काढलेला आहे आपण, म्हणून काय आपल्याला एवढी अडचण येणार नाही. आणि व्यवस्थित लावल्यानंतर परत आपल्याला कंगवा करायचा आहे. जर तुम्हाला केस स्ट्रेट करायचे असतील तर तुम्ही परत या पद्धतीनं कंगवा करू शकता, केस विंचरू शकता आणि रात्रभर हे केस जे आहे ते बांधून ठेवू शकता. आंबाडा वगैरे बांधून ठेवा आणि सकाळी उठून लवकर तुम्ही शॅम्पू करून घ्या. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल ताईंचा की केस तुटतील वगैरे का, पण अजिबात नाही, कारण की हे नॅचरली आहे त्यामुळे, नैसर्गिक आहे त्यामुळे अजिबात साईड इफेक्ट कुठलाच नाही आहे. तुम्ही आरामशीर बिंदास्त होऊन याचा वापर करू शकता. तर याचे फायदे तुम्हाला लक्षात आले असतील आशा करते. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जर आवडला तर ताईंनो व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. माझे अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते मी घेऊन येत असते आणि तुम्हाला या सर्व व्हिडिओचा फायदा होत असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर आता हे आपले केस जे आहेत ते रात्रभर असेच ठेवायचे आहेत बांधून आंबाडा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करून घ्यायचा आहे. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण